हेलो फ्रेंड्स, मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओ मध्ये 12वीचा जो नवीन सिलेबस आहे तो ऍक्च्युअली आपण स्टार्ट करणार आहोत. क्लास 12th चॅप्टर नंबर 2 मॅट्रायसेस. बघा, पहिलं जे आहे आपण अगोदर इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन पाहूयात. इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये रो इलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम इलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. रो मुळे तयार झालेले इलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम मुळे तयार झालेले. रो मध्ये बघा, आर वन इंटरचेंजेस आर टू, आपण ह्याला इंटरचेंज म्हणतो. आर आय इंटरचेंजेस आर जे. सिमिलरली आर आय चेंजेस टू के इंटू आर आय. आपण एखाद्या स्केलर न त्या रोला मल्टीप्लाय करू शकतो. आर आय चेंजेस, आर आय चेंजेस टू आर आय प्लस के इंटू आर जे. सिमिलरली कॉलम इलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन काय, बघा, सी आय चेंजेस टू सी जे, सी आय चेंजेस टू के इंटू सी सी आय, सी आय चेंजेस टू सी आय प्लस के इंटू सी जे. आता बघा, पहिलं जे ऑपरेशन आहे आर आय चेंजेस टू आर जे, त्याला आपण कसं म्हणायचं, इंटरचेंज ऑफ एनी टू रोज और टू कॉलम्स. आर आय चेंजेस टू आर जे और सी आय चेंजेस टू सी जे. बघा, एक एक्झाम्पल घेऊत. A इज इक्वल टू मॅट्रिक्स घेतली 1 2 3 4, देन अप्लाय हिअर आर वन चेंजेस टू आर टू, आर वन चेंजेस टू आर टू. बघा, हा फर्स्ट रो आहे, हा फर्स्ट रो आहे, हा सेकंड रो आहे. हे आर वन, हे आर टू, ह्या दोघांना चेंज करायचे. आणि हे इक्विव्हॅलन्स मॅट्रिक्स ए, हे चिन्ह कशाचं आहे, इक्विव्हॅलन्स आहे. तर हे चेंज करून हे ऑपरेशन ज्यावेळेस ह्या मॅट्रिक्स वर अप्लाय केलो त्यावेळेस काय येईल, मग हा रो चेंज करूया. 3 4 हा सेकंड रो जो आहे तो फर्स्ट रो झाला आणि 1 2 हा खाली आला. 1 2 ह्या पद्धतीने हे झालं आर वन चेंजेस टू आर टू. सिमिलरली बघा, ये मॅट्रिक्स आपण तीच मॅट्रिक्स घेतली 1 2 3 4, देन अप्लाय केलं ह्याच्यावर सी आय म्हणजे सी वन चेंजेस टू सी टू. फर्स्ट कॉलम चेंजेस टू सेकंड कॉलम. तर बघा, हा जो आहे हा काय आहे, सी वन आहे. हा जो आहे हा काय आहे, सी टू आहे. हे दोन रो आपल्याला चेंज करायचे, म्हणजे हा रो इकडे आला, सॉरी हा कॉलम इकडे आला, कॉलम आपल्याला चेंज करायचे. तर सेकंड कॉलमला फर्स्ट कॉलम बनवायचं आणि फर्स्ट कॉलमला सेकंड कॉलम बनवायचं, म्हणजे काय होईल बघा, हा 2 4 जो आहे फर्स्ट कॉलम झाला आणि 1 3 हा सेकंड कॉलम झाला. सिमिलरली पुढचा आपण बिग घेऊयात. नेक्स्ट बघा, मल्टिप्लिकेशन ऑफ एलिमेंट्स ऑफ एनी रो और कॉलम बाय अ नॉन झिरो स्केलर. आर आय चेंजेस टू के इंटू आर आय और सी आय चेंजेस टू के इंटू सी आय. के काय, नॉन झिरो एलिमेंट्स आहे. नॉन झिरो एलिमेंट न आपण त्या मॅट्रिक्सच्या एका रोला किंवा एक कॉलमला मल्टीप्लाय करू शकतो, असे हे सेकंड इलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आहे. ए इज इक्वल टू 0 2 3 4 मॅट्रिक्स आहे. अप्लाय करायचे आपल्याला आर टू चेंजेस टू 4 आर टू, म्हणजे नॉन झिरो इलिमेंट किती आहे, 4 आहे. मग 4 न कुठल्या रो ला मल्टीप्लाय करायचं, सेकंड रो. बघा, हा सेकंड रो आहे. सेकंड रो ला आपण 4 न मल्टीप्लाय केलं तर 3 × 4 = 12, 4 × 4 16 असं होईल. सिमिलरली कॉलम साठी आपण घेऊयात. ए इज इक्वल टू 0 2 3 4, देन अप्लाय सी वन चेंजेस टू मायनस 3 सी वन,
दिस मैट्रिक्स इक्विवेलेंस टू आपल्याला बघा सी वन मध्ये चेंज करायलो हो का ही सी वन आहे ही सी टू आहे सी वन ला कशाने मल्टीप्लाई करायचे आपल्याला माइनस थ्री न म्हणून झीरो इंटू माइनस थ्री इंटू थ्री असं आलं दिस इज इक्विवेलेंस टू मल्टीप्लाय करू झीरो टू माइनस नाइन फोर असेल. नेक्स्ट पुढे बघूया आपण तिसरी प्रॉपर्टी काय बघा तिसरं एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ऍडिंग द स्केलार मल्टिपल्स ऑफ ऑल द एलिमेंट्स ऑफ एनी रो ऑर कॉलम टू द करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऑफ एनी अदर रो ऑर कॉलम्स. बघा ऍडिंग द स्केलार मल्टिपल्स आपण काय एखादा स्केलार मल्टिपल ऍडिंग द स्केलार मल्टिपल्स ऑफ ऑल द एलिमेंट्स ऑफ एनी रो ऑर कॉलम टू द करस्पॉन्डिंग एलिमेंट ऑफ एनी अदर रो ऑर कॉलम. याला कसं लिहिता येईल मी रो वर अप्लाय केलं काय होतं हे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन बघूया आर आय चेंजेस टू आर आय प्लस के इंटू आर जे असं लिहिता येईल के इंटू आर जे और सिमिलरली सी आय आय चेंजेस टू सी आय प्लस के इंटू सी जे ह्या पद्धतीनं. आता बघा इथं रो ऑपरेशन आणि कॉलम ऑपरेशन आपण ह्या पद्धतीनं घेऊ शकतो. आता टोटल एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन किती झाले देर आर टोटल सिक्स एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन थ्री रो ट्रान्सफॉर्मेशन अँड थ्री कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. आता ह्या ट्रान्सफॉर्मेशनचा आपण यूज करून आपल्याला मॅट्रिक्स मध्ये एक्झरसाइज 2.1 सोडवता येतं. आता काही एक्झाम्पल पाहूया. आता बघा इफ ए इज इक्वल टू मायनस 1425 देन अप्लाय करायचे आपल्याला इथं. आता आर वन आर वन मध्ये आपण असेही लिहू शकतो किंवा डायरेक्ट एवढं जरी लिहिलं आर वन प्लस टू आर टू सुरुवातीचा जो रो आहे त्याच्यामध्ये चेंजेस करायचे म्हणजे आर वन आर वन चेंजेस टू आर वन प्लस टू आर टू हे चेंज करायचंय. तर ए मॅट्रिक्स लिहा मायनस वन मायनस 1425 हे मॅट्रिक्स आहे ए अप्लाय करू आर वन प्लस टू आर टू याच्यामध्ये चेंजेस काय होईल मायनस वन प्लस टू प्लस टू इंटू टू प्लस दुसरा एलिमेंट आर वन ची व्हॅल्यू किती आहे फोर प्लस टू इंटू आर टू ची व्हॅल्यू किती आहे फाईव्ह हे फाईव्ह झाला हे टू फाईव्ह सेकंड रो जशास तस ह्याच्यामध्ये चेंज झाला थ्री फोर्टीन टू फाईव्ह टू फाईव्ह हे झालं याच्यात चेंजेस. आता सिमिलरली आता आपण काय करूयात एक्झरसाइज 2.1 आपल्याला सॉल्व करायचंय. 2.1 मध्ये मी काय करतो तो क्वेश्चन लिहितो. बघा क्वेश्चन काय आहे अप्लाय अप्लाय द गिवन गिवन एलिमेंटरी एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ट्रान्सफॉर्मेशन ऑन ईच ऑफ द फॉलोइंग फॉलोइंग ईच ऑफ द फॉलोइंग matrices each of the following matrices first example li tumhi first example asa ahe a is equal to matrix 1 1 minus 1 3 r1 changes to r2 aplyala kay apply karayche r1 changes to r2
बघा आता काय होईल, सोल्यूशन सोल्यूशन ये मैट्रिक्स मी जशास तशी लिहिली, ए इज इक्वल टू वन वन मायनस वन थ्री, अप्लाय करूया, अप्लाय आर वन चेंजेस टू आर वन चेंजेस टू आर टू, बघा काय होईल, आर वन आणि आर टू याला चेंज करायचंय, म्हणजे हा जो आहे हा फर्स्ट रो आहे, हा सेकंड रो आहे, त्याला आपल्याला चेंज करायचंय, फर्स्ट ला सेकंड करायचंय, सेकंड ला फर्स्ट करायचंय, रो चेंज करूया, काय होईल मग, ए मॅट्रिक्स इक्विव्हॅलन्स टू, हे साइन कशाचं, इक्विव्हॅलन्स लिहालो मी, थोडं दिसण्यासाठी मी मोठं काढलं, हे काय होईल, वन मायनस वन आर टू ला आर वन मायनस वन थ्री वन वन, हे झालं चेंजेस, लक्षात आलं, आर वन इंटरचेंजेस आर टू, आर वन आणि आर टू ला आपण काय केलं, चेंज केलं काही ह्याच्यामध्ये. सेकंड एक्झाम्पल मध्ये दिलंय मॅट्रिक्स बी इज इक्वल टू वन मायनस वन थ्री आणि टू फाईव्ह फोर, याच्यावर आपल्याला काय विचारलेलं आहे, अप्लाय काय करायचंय, आर वन चेंजेस टू आर वन मायनस आर टू हे अप्लाय करायचंय. तर ह्याचं सोल्युशन काय होईल, सोल्युशन मध्ये आपण सोल्युशन मॅट्रिक्स बी जशास तसं लिहिलं, बी इज इक्वल टू वन मायनस वन थ्री टू फाईव्ह फोर, अप्लाय काय करायचे आपल्याला, अप्लाय आर वन मायनस आर टू, कशामध्ये चेंज व्हायलाय, आर वन मध्ये, बघा हा जो आहे हा आर वन आहे आणि हा आर टू आहे, आपल्याला चेंज कशामध्ये करायचे, आर वन फर्स्ट रो मध्ये चेंज करायचे, तर कसा चेंज करायचे आपल्याला, आर वन मायनस आर टू करायचे, हा आर वन आहे, तर बी इक्विव्हॅलन्स टू काय होईल, बी मॅट्रिक्स वन आर वन मायनस आर टू, म्हणजे वन मायनस वन मायनस टू मायनस वन मायनस फाईव्ह थ्री मायनस फोर ह्या पद्धतीने येईल, आणि सेकंड रो जशास तसं टू फाईव्ह फोर ह्या पद्धतीनं आलं, तर बी इक्विव्हॅलन्स टू मॅट्रिक्स बी इक्विव्हॅलन्स टू काय होईल मग, धिस इज हे मायनस वन मायनस सिक्स हे मायनस वन हे टू टू फाईव्ह फोर या पद्धतीनं हे मॅट्रिक्स आली. तर हे झालं एक्झाम्पल नंबर सेकंड. आता त्याच्यानंतर आपण एक्झाम्पल नंबर नेक्स्ट घेऊयात, एक्झाम्पल नंबर थर्ड घेऊयात, एक्झाम्पल नंबर थर्ड बघा, एक्झाम्पल नंबर थर्ड मध्ये ए इज इक्वल टू दिलेला आहे आपल्याला, एक्झाम्पल थर्ड, एक्झाम्पल नंबर थर्ड, एक्झाम्पल नंबर थर्ड, ए इज इक्वल टू फाईव्ह फोर वन थ्री, याच्यावर सी वन चेंजेस टू सी टू अँड बी इज इक्वल टू थ्री वन फोर फाईव्ह, आर वन चेंजेस टू आर टू, आणि क्वेश्चन आपल्याला विचारलाय, व्हॉट डू यू ऑब्झर्व, व्हॉट डू यू ऑब्झर्व, बघा हा क्वेश्चन नंबर थ्री आहे. तर सुरुवातीला आपल्याला ह्याच सोल्युशन घेत असताना सुरुवातीला काय दिलंय बघा, फर्स्ट मॅट्रिक्स जी दिलेली आहे मी जशास तशी लिहितो, ए मॅट्रिक्स फाईव्ह फोर वन थ्री, याच्यावर अप्लाय काय करायचे आपल्याला, अप्लाय करूयात, अप्लाय सी वन चेंजेस टू सी टू, बघा सी वन काय आहे, हा जो आहे हा पहिला कॉलम आहे सी वन आहे, हा दुसरा कॉलम आहे सी टू, हा फर्स्ट कॉलम हा सेकंड कॉलम, कॉलमला काय करायचे, इंटरचेंज करायचे, तर हा इकडे आला आणि हा इकडे येईल, म्हणजे इंटरचेंज होईल, ए इक्विव्हॅलन्स टू
काय होईल ए, हे 4 3 5 1 या पद्धतीने येईल. ह्याला इक्वेशन नंबर मी काय देतो, 1 देतो. सिमिलरली आपण बी मॅट्रिक्स घेऊयात. बी मॅट्रिक्स काय आहे, बी मॅट्रिक्स आहे 3 1 4 5. ह्याच्यावर आपल्याला अप्लाय करायचंय, अप्लाय आर वन चेंजेस इंटरचेंजेस आर टू. आर वन आणि आर टू ला काय करायचं, आपल्याला इंटरचेंज करायचंय. तर मग काय येईल बघा, हा जो आहे हा फर्स्ट रो आहे आणि हा सेकंड रो आहे, ह्या दोघांना इंटरचेंज करायचे आपल्याला, आहे का नाही. हा फर्स्ट रो आहे आणि हा सेकंड रो आहे, तर ह्याला आपल्याला काय करायचंय, इंटरचेंज करायचंय. तर कसं होईल, बी इक्विवॅलन्स टू फर्स्ट रो ला सेकंड रो बनवू, 4 5 3 1 ह्या पद्धतीने आलं. ह्याला मी काय देतो नाव, क्वेश्चन इक्वेशन नंबर 2 देऊया. फ्रॉम 1 9 2 बघा, मॅट्रिक्स ए आणि मॅट्रिक्स बी हे कसे झाले, इक्वल मॅट्रिक्स झाल्या. फ्रॉम काय म्हणता येईल आपल्याला ह्याच्यावरून, फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 ए इज इक्वल टू बी, ए अँड बी आर द सेम मॅट्रिक्स. फ्रॉम 1 and 2 ए अँड बी आर द सेम मॅट्रायसेस, इक्वल मॅट्रायसेस. आता हा झाला क्वेश्चन नंबर 3 झाला एक्झरसाइजचा. तर आपण पुढचा क्वेश्चन घेऊ, क्वेश्चन नंबर 4. तर क्वेश्चन नंबर 4 मी लिहितो. क्वेश्चन नंबर 4 मध्ये बघा, आपल्याला ऍडिशन काढायचे, न्यू मॅट्रायसेसची ऍडिशन विचारलेली आहे. तर सुरुवातीला आपण काय करू, क्वेश्चन लिहितो मी. बघा क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन नंबर 4 ए इज इक्वल टू मॅट्रिक्स आहे हे 1 2 -1 0 1 3. ह्याच्यावर अप्लाय करायचे आपल्याला 2C2. आणि बी मॅट्रिक्स काय आहे, बी मॅट्रिक्स दिलेली आहे बघा 1 0 2 2 4 5. हे काय दिलंय, -3 R1. आणि आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय बघा, फाइंड द ऍडिशन, फाइंड द ऍडिशन ऑफ द टू न्यू मॅट्रायसेस. ज्या काही नवीन मॅट्रायसेस येतील त्या मॅट्रायसेसची आपल्याला काय काढायचे, ऍडिशन काढायचे. तर मी काय करतो, सुरुवातीला जे दिलेलं आहे ते लिहूयात आपण. मॅट्रिक्स काय आहे, मॅट्रिक्स ए इज इक्वल टू 1 2 -1 0 1 3. ह्याच्यावर आपण अप्लाय करूयात, अप्लाय 2C2. हा बघा, हा C1 आहे माहित आहे, हा C2 आणि हा काय आहे, C3 आहे. तर C2 ला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचंय, 2 ने मल्टिप्लाय करायचंय. तर काय होईल हे, ए इज इक्विवॅलन्स टू 1 0, फर्स्ट कॉलम जशास तस. ह्याला 2 ने मल्टिप्लाय करायचंय, हे काय होईल 4 आणि हे 2 -1 3 ह्या पद्धतीने येईल. ह्याला मी इक्वेशन नंबर 1 देतो. सिमिलरली सेकंड जी मॅट्रिक्स आहे बघा, सेकंड बी मॅट्रिक्स काय आहे, बी इज इक्वल टू आपल्याला दिलेली आहे 1 0 2 2 4 5. ह्याच्यावर आपण अप्लाय काय करायलो, अप्लाय करायचे आपल्याला -3 R1, है का नाही. तर -3 R1 ज्या वेळेस आपण अप्लाय करू, R1 हा रो आहे फर्स्ट रो आणि हा सेकंड रो आहे, है का नाही. तर R1 मध्ये आपल्याला ह्या रो ला कितीने मल्टिप्लाय करायचे, -3 न. तर B इज इक्विवॅलन्स टू काय होईल, तर -3 न जर मल्टिप्लाय केलं तर हे -3 0 -6 असं होईल. आणि सेकंड रो जशास तसा, सेकंड रो मध्ये नो चेंज. हे इक्वेशन नंबर काय झालं, 2 झालं. आता आपल्याला काय विचारलंय,
फाइंड द एडिशन ऑफ टू न्यू मैट्रायसेस. न्यू मैट्रायसेस वन आणि टू मध्ये न्यू मैट्रायसेस आल्या तर त्याची आपल्याला एडिशन काढायचे. देअरफोर काय होईल मग, एडिशन ए प्लस बी इज इक्वल टू ए मॅट्रिक्स काय आली, ए मॅट्रिक्स किती आली, 1 4 -1 0 2 3 ऍड करूयात, प्लस सेकंड इक्वेशन काय आलं होतं, -3 0 -6 2 4 5 आहे का नाही, हे झालं इक्वेशन नंबर सेकंड आलं होतं. आता बघा, आता ह्या दोघांची करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आता ऍड करा. मॅट्रिक्सची ऑर्डर कशी आहे, सेम आहे, करस्पॉन्डिंग एलिमेंट आपल्याला ऍड करता येतील. काय येईल आन्सर, तर आपण ऍड केल्याच्या नंतर हे काय होईल, 1 -3 4 + 0 त्याच्यानंतर -1 -6 त्याच्यानंतर इथं काय येईल आता, -1 -6 0 + 2 आणि हे 2 + 4 3 + 5. आता कॅल्क्युलेशन करा, आन्सर काढा. फायनल मॅट्रिक्स काय येईल मग, फायनल मॅट्रिक्स ज्या वेळेस आपण आन्सर काढू हे काय होईल, -2 4 -7 आणि हे 2 6 8. दिस इज द मॅट्रिक्स, दिस इज द फायनल आन्सर. हा क्वेश्चन नंबर कितवा होता मित्रांनो, हा क्वेश्चन नंबर 4 आपण घेतलं. आता त्याच्यानंतर आपल्याला क्वेश्चन नंबर 5 घ्यायचंय. क्वेश्चन नंबर 5 घेऊयात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मी लिहितो. क्वेश्चन नंबर 5 बघा, क्वेश्चन काय आहे क्वेश्चन नंबर 5 चा. ए इज इक्वल टू मॅट्रिक्स आहे, ए मॅट्रिक्स आहे क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर फाईव्ह मध्ये ए मॅट्रिक्स अशी दिलेली आहे, ए इज इक्वल टू 1 -1 3 2 1 0 3 3 1. आता ह्या मॅट्रिक्सला काय करायचे आपल्याला, अगोदर अप्लाय करा 3R3 अँड देन काय विचारलंय आपल्याला, C3 + 2C2. C3 + 2C2 हे अप्लाय करायचंय. तर हा क्वेश्चन नंबर कितवा आहे, 5 आहे एक्झरसाइजचा. तर आपण काय करूयात, सुरुवातीला जी काही मॅट्रिक्स दिलेली आहे ती मॅट्रिक्स जशाच तसं लिहूयात. सोल्युशन, ए इज इक्वल टू 1 -1 3 2 1 0 3 3 1 हे मॅट्रिक्स आपण लिहिले. आता आपण सुरुवातीला काय करायचं, याच्यावर अप्लाय करूयात C3 + 2C2 हे अप्लाय करायचंय. बघा C3 कुठं आहे, हा आहे C3. C3 मध्ये चेंज व्हायला, जे सुरुवातीला आहे त्याच्यामध्ये चेंज होईल. हा C1 आहे, हा C2 आहे. तर बघा, मी ए इक्विवॅलन्स टू ए इक्विवॅलन्स टू. आता बघा, सॉरी, आपल्याला सुरुवातीला काय अप्लाय करायचंय, हे सुरुवातीला अप्लाय करायचे आपल्याला, हे काय अप्लाय करायचे, 3R3 हे अप्लाय करायचे. सॉरी, 3R3 जर अप्लाय केलं तर R3 कुठला आहे, हा आहे थर्ड रो ला 3 न मल्टिप्लाय करायचे. तर इक्विवॅलन्स काय होईल, हे 1 -1 3 2 1 0 हे 9 9 3 ह्या पद्धतीनं येईल. आता हे जे आलंय ह्याला परत अप्लाय काय करायचंय, हे जे स्टार आलं ह्याच्यावर दॅन अप्लाय काय अप्लाय करायचे, C3 + 2C2 हे अप्लाय करायचंय.
तर हे अप्लाय केल्याच्या नंतर ह्या मॅट्रिक्स मध्ये काय चेंज होईल, दिस इज इक्विवेलेंस टू सी थ्री का आहे, हा आहे सी थ्री, सी थ्री मध्ये चेंज। तर हे वन वन टू नाइन मायनस वन वन नाइन जसे असत सी थ्री मध्ये कसं चेंज व्हायला बघा, सी थ्री, सी थ्री म्हणजे हे थ्री प्लस टू इंटू सी सी टू, सी टू ची व्हॅल्यू किती आहे मायनस वन, सिमिलरली सी थ्री किती आहे झिरो प्लस टू इंटू वन, सिमिलरली थ्री प्लस टू इंटू नाइन, ह्या पद्धतीने समजलं असेल तुम्हाला। त्याच्यानंतर हे इक्विवलन्स मॅट्रिक्स काय होईल, हे वन टू नाइन जशा तस है का नहीं। त्याच्यानंतर आता आता हे आंसर काय येईल मायनस वन वन नाइन, आता हे कॅल्क्युलेशन केलं तर काय येणार आहे, हे वन टू, हे वन, हे टू आणि हे 18 प्लस 3, 18 प्लस 3 किती होईल 21, हे का नाही, हे झालं आन्सर। बघा हे आलं आन्सर, हे कुठल्या क्वेश्चनचं आन्सर होतं, हे क्वेश्चन नंबर, आपण क्वेश्चन नंबर कितवा घेता, क्वेश्चन नंबर 5 झाला। आता क्वेश्चन नंबर 6 पहा, क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय दिलंय, मी क्वेश्चन लिहितो, क्वेश्चन नंबर 6 घेऊयात, क्वेश्चन नंबर 6 पहा काय आहे, क्वेश्चन नंबर 6 ए इज इक्वल टू ए मॅट्रिक्स दिलेली आहे, ए मॅट्रिक्स लिहितो मी, ए इज इक्वल टू ए इज इक्वल टू मॅट्रिक्स आहे 1 minus 1 3 2 1 0 3 3 1। आता ह्याच्यावर आपल्याला काय करायचे, अप्लाय करायचे C3 plus 2 C2, तोच क्वेश्चन आहे, ऑपरेशन चेंज केलेत, C2 plus 2 C2 अगोदर अँड देन काय अप्लाय करायचे, देन 3R3 अप्लाय करायचंय। तर ट्रान्सफॉर्मेशन काय केलंय, इंटरचेंज केले, तर काय फरक पडेल आणि सुरू, आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय बघा, व्हॉट डू यू कन्क्लूड फ्रॉम, व्हॉट डू यू कन्क्लूड फ्रॉम एक्झाम्पल 5, एक्झाम्पल 5 अँड एक्झाम्पल 6, एक्झाम्पल 5 आणि एक्झाम्पल 6 वरून काय कन्क्लुजन निघेल हे आपल्याला विचारलेलं आहे। तर सोल्युशन साठी आपण सुरुवातीला त्याच पद्धतीनं मॅट्रिक्स सुरुवातीला लिहूयात, ए मॅट्रिक्स घेतली 1 मायनस 1 3 2 1 0 3 3 3 सॉरी 3 3 काय आहे 1, हे मॅट्रिक्स आपण घेतले। आता ह्याच्यावर सुरुवातीला अप्लाय काय करायचे आपल्याला पहा, सुरुवातीला आपल्याला अप्लाय करायचे C3 अप्लाय, अगोदर कॉलम ऑपरेशन C3 प्लस 2 C2 हे अप्लाय करायचे, C3 म्हणजे हा थर्ड कॉलम, ह्याच्यावर आपल्याला ऑपरेशन अप्लाय करायचे। तर काय होईल बघा, हे मी A इक्विवॅलन्स टू हे फर्स्ट रो जश कॉलम जसे असत तसा मायनस 1 1 3 जसे असत तसं ह्याच्यामध्ये चेंज, C3 काय 3 प्लस 2 इंटू मायनस 1 हे 0 प्लस 2 इंटू 1 आणि हे काय होईल 1 प्लस 2 इंटू 3 ह्या पद्धतीनं येईल। आपल्याला कशावर आपले ऑपरेशन अप्लाय करायचं होतं, C3 वर, दिस इज इक्विवलन्स टू
हे 1 2 3 जसे असत तसं -1 1 3 हे काय होईल कॅल्क्युलेशन केलं तर हे 1 येईल हे 2 आणि हे कसं 6 + 1 7 ह्या पद्धतीनं मॅट्रिक्स आली. आता ह्या मॅट्रिक्सला परत ह्याच्यावर अप्लाय काय करायचं आपल्याला अप्लाय आलेल्या मॅट्रिक्स वर ह्या मॅट्रिक्स वर अप्लाय करायचे आपल्याला काय अप्लाय कुठलं ऑपरेशन 3 3 R3 3 R3 अप्लाय करायचे. आर थ्री पहा तो का हा हा आर थ्री आहे. आर थ्री ला आपल्याला कशानं मल्टिप्लाय करायचे 3 ना. तर दिस मॅट्रिक्स इज इक्विवलन्स टू 1 - 1 1 2 1 2 2 1 2 आणि ह्याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल 9 9 21 9 9 किती होईल 21 होईल. तर हे आलं त्याच आन्सर बघा 9 9 9 9 21. आता बघा आता ह्याच्यावरून आपण कन्क्लुजन काय काढू शकतो ह्याच्यावरनं कन्क्लुजन काय करता येईल इफ वी चेंज द ट्रान्सफॉर्मेशन एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन नो इफेक्ट ऑन न्यू मॅट्रायसेस ठीक आहे. वी कन्क्लूड दॅट मग आन्सर कसं लिहिता येईल वी कन्क्लूड दॅट चेंज इन एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन चेंज इन द ट्रान्सफॉर्मेशन change in the elementary transformation is no effect on new matrices. Therefore, आपण काय म्हणू शकतो therefore matrices are commutative for elementary transformation साठी मॅट्रिक्स कशी असेल commutative असेल. हा झाला क्वेश्चन नंबर 6. आता आपण काय करूयात क्वेश्चन नंबर सेवन पहा. क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय दिलंय आपण मी एक्झाम्पल लिहितो. यूज द सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन एक्झाम्पल यूज सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन ऑन मॅट्रिक्स दिस 1 2 3 4 टू कन्वर्ट इट इनटू एन into an upper triangular matrix. Convert it into upper triangular matrix. हा क्वेश्चन नंबर किती आहे 7. क्वेश्चन नंबर 7 एक्सरसाइज 2.1 चा क्वेश्चन नंबर 7 आहे. तर आपल्याला माहित आहे अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स विचारले तर अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स म्हणजे आपण काय करतो
हे डायगोनल प्रिंसिपल डायगोनलच्या बिलोच्या एंट्रीज आपल्याला काय करायचे असतात, झिरो बनवायचे असतात. ही मॅट्रिक्स कशी आहे, 2x2 मॅट्रिक्स आहे. तर आपल्याला प्रिन्सिपलच्या बिलोचा प्रिन्सिपल डायगोनलच्या इलेमेंटचा इलिमेंट काय करायचे, झिरो करायचे बाय युजिंग द सुटेबल इलेमेंट्री ट्रान्सफॉर्मेशन. मी अगोदर ह्या मॅट्रिक्सला मी नाव देतो. लेट ए इज इक्वल टू, लेट ए इज इक्वल टू दिस मॅट्रिक्स 1 2 3 4. ह्या मॅट्रिक्सला आपण काय करूयात, नाव दिलं. आता ह्याच्यावर सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन यूज करून हा इलेमेंट आपल्याला झिरो बनवायचा आहे, 3 ला झिरो बनवायचे. तर मग काय ऑपरेशन अप्लाय करता येईल, इथं 1 आहे ऑलरेडी, इथं लिडिंग एंट्री 1 असली पाहिजे, इझी जाईल आपल्याला. आता इधी ऑलरेडी इथं काय आहे, 1 आहे, सोपं झालं आपलं काम. आता ह्याला काय अप्लाय करूया, मग अप्लाय आर 2 - 3 R1 हे अप्लाय केल्याच्या नंतर आर 2 सेकंड पोझिशनला, सेकंड रो ला काय होईल, ही एंट्री झिरो होईल. बघूयात काय होईल मग. दिस इज इक्वॅलन्स टू हे 1 2 जसे असत, आर 2 चा इलिमेंट किती आहे, हे 3 मायनस 3 इंटू आर 1 आहे, ठीक नाही. सेकंड 4 - 3 × 2 असे येईल. तर ही एंट्री काय झाली मग, दिस इज इक्वॅलन्स टू 1 2 हे काय झालं, 3 - 3 झिरो झाला. हे काय होईल, हे 4 - 6 होईल. 4 - 6 म्हणजे काय, दिस इज इक्विवॅलन्स टू काय होईल, हे पहा, हे काय होईल, 1 2 0 - 2. हे मॅट्रिक्स कशी झाली मग, बघा हा डायगोनल आहे, डायगोनलच्या बिलोची एंट्री काय झाली, झिरो झाली. दिस इज अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. ही मॅट्रिक्स कशी आहे, अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आहे. तर आपल्याला हा क्वेश्चन नंबर कितवा झाला, क्वेश्चन नंबर 7 झाला. आता क्वेश्चन नंबर 8 क्वेश्चन नंबर काय बघू. मी क्वेश्चन नंबर 8 घेतो. बघा 8 मध्ये काय दिलंय, क्वेश्चन नंबर 8 क्वेश्चन नंबर 8 एक्सरसाइज 2.1 चा क्वेश्चन नंबर 8 कन्वर्ट मॅट्रिक्स दिस 1 - 1 2 3 इंटू अँड identity matrix by suitable row transformation. कुठलं transformation use करायचं आपल्याला, row transformation use करायचं आपल्याला, ट्रान्सफॉर्मेशन, सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन. सोल्युशन ह्याच्यामध्ये काय करू, जी मॅट्रिक्स दिलेली आहे ती मॅट्रिक्स जशी असत तसं आपण घेऊया. तर काय आहे मॅट्रिक्स बघा, ए मॅट्रिक्स ए इज इक्वल टू, मी ह्या मॅट्रिक्सला नाव देतो ए इज इक्वल टू मॅट्रिक्स काय होईल, दिलेली मॅट्रिक्स पहा, हे 1 - 1 2 3 हे 2x2 मॅट्रिक्स आहे. याला आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचंय. तर लिडिंग एलिमेंट इथं पहा, लिडिंग एलिमेंट किती आहे, 1 आहे ऑलरेडी. आता बिलोचा एलिमेंट आपल्याला झिरो करावं लागेल. तर मी काय करतो, अप्लाय R2 - 2 R1 R2 - 2 R1 म्हणजे हा ही एंट्री काय होईल, झिरो होईल. म्हणजे दिस इज इक्विवॅलन्स टू काय होईल, हे 1 - 1 R2 मध्ये
टू मैनस आर वन ला टू न मल्टीप्लाय कराए आलं का होईल थ्री मैनस टू इंटू मैनस वन ह्या पद्धतीने आलं. त्याच्यानंतर दिस इज इक्विवेलेंस टू वन मैनस वन हे झिरो हे मैनस मैनस प्लस म्हणजे हे किती झालं फाईव्ह. आपल्याला आता इथं पहा काय पाहिजे वन पाहिजे है का नाही. इथं वन आलं तर आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये डायगोनल एंट्री काय असतात वन असतात आणि नॉन डायगोनल एंट्री झिरो असतात. मग हा एंट्री कुठं आहे रो मध्ये आहे सेकंड रो मध्ये म्हणून मी काय करतो आर टू डिवायडेड बाय फाईव्ह आर टू बाय फाईव्ह अप्लाय करूयात. हे तर काय होईल दिस इज इक्विवेलन्स टू सेकंड रो मध्ये अप्लाय करायला होत वन मायनस वन जसे असत तसं झिरो डिवायडेड बाय फाईव्ह फाईव्ह डिवायडेड बाय फाईव्ह है का नाही. हे इक्विवेलन्स टू काय होईल हे वन मायनस वन हे झिरो आणि हे वन ह्या पद्धतीनं ए. आता हे मॅट्रिक्स मध्ये आपल्याला आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट करायचंय तर एक स्टेप पुढं तर काय करता येईल दिस इज इक्विवेलन्स टू. आता बघा ह्या ठिकाणी काय पाहिजे झिरो पाहिजे आर वन मध्ये झिरो पाहिजे तर अप्लाय काय करावं लागेल आपल्याला अप्लाय करावं लागेल काय अप्लाय करता येईल इथं आर वन प्लस आर टू अप्लाय करावं लागेल आर वन मध्ये चेंज हे आणि हे प्लस केलं तर आन्सर काय येईल झिरो वन प्लस झिरो इथं मायनस वन प्लस वन इथं झिरो आणि वन जसे असत तसं मग हे काय येईल मग हे आन्सर येईल दिस इज इक्विवेलन्स टू वन झिरो झिरो वन वन झिरो झिरो वन दिस इज identity matrix ये क्या है identity matrix है I2 क्या है I2 है ये झाला identity matrix. आता question number 9 घेऊ यार question number 9 question number 9 घ्या question number 9 मध्ये काय विचारलंय मी क्वेश्चन लिहितो क्वेश्चन मध्ये ट्रान्सफॉर्म ट्रान्सफॉर्म दिस मॅट्रिक्स ट्रान्सफॉर्म दिस मॅट्रिक्स वन मायनस वन टू टू वन थ्री थ्री टू फोर इट ट्रान्सफॉर्म दिस मॅट्रिक्स इंटू अँड अँड अप्पर अँड अप्पर अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स ट्रायंगुलर मैट्रिक्स अपर ट्रायंगुलर मैट्रिक्स बाय सुटेबल 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 रो ट्रांसफॉर्मेशन इथं रो ट्रान्सफॉर्मेशन आहे पुस्तकामध्ये कॉलम ट्रान्सफॉर्मेशन झालंय तिथं थोडीशी मिस्टेक आहे बघा. आता इथं आपण काय सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन हे करेक्शन करून घेतलं. सोल्युशन सोल्युशन ए इज इक्वल टू या मॅट्रिक्सला आपण काय घेतलं नाव दिलं ए नाव देऊ वन मायनस वन टू टू वन थ्री 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 टू फोर. आता बघा आपल्याला ह्या मॅट्रिक्सला अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स बनवायचंय तर प्रिन्सिपल डायगोनलच्या बिलोच्या एंट्री आपल्याला काय करायच्या झिरो बनवायच्यात. म्हणजे
बघा ह्या टू च्या ठिकाणी झिरो आणायचंय, थ्री च्या ठिकाणी झिरो आणायचंय आणि टू च्या ठिकाणी इथं झिरो आणायचंय डायगोनलच्या बिलोला. तर आपण अप्लाय करूयात हे सेकंड आणि सेकंड रो आणि थर्ड रो साठी. अप्लाय अप्लाय आर टू मायनस टू आर वन अँड आर थ्री मायनस थ्री आर वन. मी एकदाच अप्लाय केलं, एकत्रच अप्लाय केलं आर टू आणि आर थ्री साठी, कारण हे दोन इलिमेंट मला काय करायचे झिरो करायचे. दिस इज इक्विवेलन्स टू, बघा काय होईल आता हे, दिस इज इक्विवेलन्स टू हे वन मायनस वन टू जसे असतं असं आलं. त्याच्यानंतर इथं आपल्याला हे काय होईल झिरो होईल आणि हे पण काय होईल झिरो होईल. आता आर टू मध्ये चेंज, आर टू मध्ये आर टू मायनस टू आर वन आहे. आर टू ची व्हॅल्यू किती आहे, वन मायनस टू इंटू आर वन ची व्हॅल्यू किती आहे मायनस वन. बघा त्याच्यानंतर आर थ्री मध्ये आर आर टू मध्ये काय होईल थ्री मायनस टू इंटू टू. आर थ्री मध्ये काय चेंजेस व्हायला आहे, आर थ्री मध्ये आर थ्री, आर थ्री ची व्हॅल्यू किती आहे वन, हे थ्री, थ्री मायनस थ्री काय होईल झिरो. टू मायनस 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 प्लस हे टू मायनस थ्री इंटू किती आहे मायनस वन. तसंच इथं काय होईल आता हे फोर मायनस थ्री इंटू टू ह्या पद्धतीनं मी पूर्ण मॅट्रिक्स मध्ये लिहिलं. तर हे काय होईल इक्विवेलन्स टू हे वन झिरो झिरो मायनस वन, हे काय होईल मायनस मायनस प्लस थ्री होईल हे, ठीक आहे नाही. आणि हे 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 मायनस मायनस प्लस हे इथं फाईव्ह येईल. इथं काय होईल हे टू मायनस वन मायनस वन आणि हे काय होईल सिक्स, फोर मायनस सिक्स, फोर मायनस सिक्स म्हणजे किती मायनस टू होईल. इथं मायनस टू आला. आता मला सांगा ह्या पोझिशनला आपल्याला काय बनवायचंय, ह्या पोझिशनला आपल्याला झिरो बनवायचंय. तर ह्या ठिकाणी हे आर टू मध्ये आहे, तर ऑपरेशन अप्लाय काय करता येईल आपल्याला एका स्टेप मध्ये करता येईल किंवा तुम्ही ऑपरेशन वेगळे वापरू शकता. तर कसं लिहिता येईल ह्याला, अप्लाय अप्लाय मी असं घेतो आर टू आर थ्री फाईव्ह आर थ्री, आर थ्री मायनस, आर थ्री मायनस फाईव्ह बाय थ्री आर टू. बघा मी काय ऑपरेशन अप्लाय केलं, आर थ्री, आर थ्री ची व्हॅल्यू किती आहे, आर थ्री ची व्हॅल्यू फाईव्ह आहे. आर थ्री मायनस फाईव्ह बाय थ्री आर टू घेतलं, आर टू ची व्हॅल्यू किती आहे थ्री आहे. तर बघा ह्या ठिकाणी काय होईल मग चेंजेस केल्याच्या नंतर, हा चेंज कशामध्ये व्हायलाय आर थ्री मध्ये व्हायलाय. तर आर वन जसे असत तसं वन मायनस वन टू झिरो थ्री मायनस वन, इथं झिरो, इथं आर थ्री ची व्हॅल्यू किती आहे फाईव्ह, फाईव्ह मायनस फाईव्ह बाय थ्री. बघा आर थ्री ची व्हॅल्यू किती आहे फाईव्ह, फाईव्ह मायनस फाईव्ह बाय थ्री इंटू आर टू ची व्हॅल्यू किती आहे थ्री आहे, थ्री थ्री एट कॅन्सल किती होईल झिरो, म्हणजे ह्याची व्हॅल्यू किती आली झिरो आली. सिमिलरली आता बघा आर थ्री ची व्हॅल्यू किती आहे मायनस टू, ह्याची व्हॅल्यू किती आहे मायनस फाईव्ह बाय थ्री इंटू आर टू ची व्हॅल्यू किती आहे मायनस वन. कॅल्क्युलेशन केला तर काय होईल बघा, हे मायनस मायनस प्लस मायनस टू प्लस फाईव्ह बाय थ्री इज इक्वल टू किती येईल, हे मायनस वन बाय थ्री येईल. म्हणजे हे आन्सर काय येईल बघा, धिस इज इक्विवेलन्स टू हे वन मायनस वन टू झिरो झिरो थ्री मायनस वन झिरो 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 मायनस वन बाय थ्री. हे झालं ह्याचं आन्सर. आणि ही मॅट्रिक्स कशी झाली बघा, बघा ह्याच्यामध्ये